विलासपूर गावात सोमनाथ नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याला गंगा आणि मंगा दोन मुली होत्या. दोन्ही मुली आपल्या वडिलांना कामात मदत करायच्या. सोमनाथ भाज्यांचं पीक घ्यायचा आणि शेजारच्या शहरात जाऊन त्या विकून पैसे कमवायचा आणि त्याच पैशातून तो कुटुंबाचा खर्च भागवायचा. आलेला सगळा पैसा घरात खर्च व्हायचा, त्यामुळे तो एका रुपयाची देखील बचत करू शकत नव्हता. त्याच्या दोन्ही मुली आता लग्नाच्या झाल्या होत्या. तो त्या मुलींच्या लग्नाबद्दल विचार करू लागला. या मुलींची लग्न कशी होतील, त्यांना चांगलं स्थळ कसं मिळेल, सतत याच गोष्टीचा तो विचार करायचा. एके दिवशी तो आजारी पडला म्हणून तो घरीच होता. मग त्याची मोठी मुलगी मंगा भाजीची टोपली डोक्यावर घेऊन बाजारात भाजी विकण्यासाठी गेली. तिने सगळी भाजी विकली आणि चार पोळ्या त्या पैशातून विकत घेतल्या. मग ती घरी जाण्यासाठी निघाली. जेव्हा गंगा जंगलातून जात होती, तेव्हा तिने वडाच्या झाडाखाली बसलेल्या एका बाईचा कण्याचा आवाज ऐकला. गंगा तिथेच थांबली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तिला एक म्हातारी भूत त्या वडाच्या झाडाखाली कणत असलेली दिसली. ती त्या भूताकडे गेली आणि तिला विचारलं, तुम्ही एवढ्या मोठ्याने का कणताय? काय झालं तुम्हाला? दोन दिवसापासून मी काहीच खाल्लं नाही आणि मी काहीच खाल्लं नाही त्यामुळे माझ्यात अजिबातच ताकद नाही. मी उडू देखील शकत नाही म्हणून मी कणतीये. मला खूप भूक लागलीये. त्या म्हातारी भूताचं बोलणं ऐकून गंगा तिला म्हणाली, अच्छा असं आहे तर माझ्याकडे चार पोळे आहेत, तुम्ही त्या खा आणि तुमची भूक भागवा. असं म्हणून तिने म्हातारीला त्या चार पोळ्या दिल्या आणि लगेच त्या म्हातारी भूताने त्या चार पोळ्या खाल्ल्या. त्या पोळ्या खाल्ल्यामुळे तिचं पोट भरलं. तिला आता जरा बरं वाटायला लागलं होतं. ती म्हातारी भूत गंगाला म्हणाली, तू खूप चांगली आहेस. तुझ्या घरच्यांसाठी तू पोळ्या आणल्या, पण त्या पोळ्या तू मला दिल्या आणि माझी भूक भागवली. पण आता या जुन्या जग शिवाय माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. मी फक्त हा जगच तुला देऊ शकते. असं म्हणून त्या म्हातारी भूताने तिला जुना जग दिला. गंगाने त्या जग मध्ये पाहिलं आणि ती त्या म्हातारी भूताला म्हणाली, हा जग तर रिकामा आहे, हा रिकामा जग घेऊन मी याचं काय करू? मग ती म्हातारी भूत तिला म्हणाली, तो रिकामा आहे असा विचार करू नको, नाही म्हणू नकोस. हा जग तू घेऊन जा, माझं ऐक. मग गंगा तो जग घेऊन आपल्या घरी निघाली. घरी गेल्यानंतर तिने घरच्यांना आणि मंगाला जंगलात घडलेला सगळा प्रकार सांगितला. गंगाने सगळ्या चार पोळ्या त्या भूताला दिल्यामुळे घरात त्यांना काहीच खायला नव्हतं, पण ते दुःखी झाले नाहीत. सोमनाथने त्याच्या मोठ्या मुलीचं खूप कौतुक केलं की तिने स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार केला. मग तो तिला म्हणाला, बाळा तू खूप चांगलं काम केलंस. भुकेलेला अन्न दिलं की आपलंही चांगलं होतं. शाब्बास पोरी. मग तो आपल्या छोट्या मुलीला मंगाला म्हणाला, बाळा हा जुना जग घे आणि उद्या सकाळी बाजारात विकून ये, आपल्याला काही पैसे मिळतील. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मंगा तो जुना जग घेऊन एका ठिकाणी बसली. एक मच्छीमार तिला म्हणाला, माझे सगळे मासे विकले गेले आहेत, फक्त एकच मासा माझ्या टोपलीत राहिलाय. मी तुला अगदी कमी किमतीत तो देतो. पण मासा विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही जर हा जुना जग घेणार असाल तर मी तुमचा मासा घेईन, तुम्हाला चालेल का? त्याने त्या जुन्या जग कडे थोडा वेळ पाहिलं आणि तो म्हणाला, ठीक आहे मी घेतो. मग त्याने मासा मंगाला दिला आणि तो जुना जग घेतला. मंगाने मासा घरी आणला आणि आपल्या आईला दिला. जेव्हा तिच्या आईने माशाचं कालवण बनवायला तो मासा मध्ये कापला, तेव्हा त्याच्या पोटातून हिरा बाहेर आला. तो हिरा पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमनाथ एका सराफाकडे गेला आणि त्याने त्याला तो हिरा दाखवला. सराफ त्याला म्हणाला, सोमनाथ हा खूपच मौल्यवान हिरा आहे. मी आतापर्यंत असा हिरा पाहिलाच नाही. या हिऱ्याची किंमत मी तुला देऊ शकत नाही. माझा एक मित्र आहे जो हिऱ्यांचा व्यापारी आहे, चल आपण त्याच्याकडे जाऊयात, तो तुला नीट किंमत देईल. असं म्हणून त्या सराफाने सोमनाथला त्या व्यापाऱ्याकडे नेलं.
सोमनाथने त्या व्यापाराला हिरा दाखवला तर तो खूप खुश झाला. त्याने खूप मोठी रक्कम त्याला दिली आणि तो मौल्यवान हिरा विकत घेतला. सोमनाथने काही पैसे खर्च करून त्याच्या सगळ्या अडचणी दूर केल्या. दोन्ही मुलींची लग्नही त्याने अगदी थाटामाटात केली. एके दिवशी जेव्हा सोमनाथ त्याच्या मुली आणि जावयांसह जेवण करत होता तेव्हा तो म्हणाला, गंगा, मला खूप उशिरा कळालं की त्या दिवशी त्या म्हातारी भूताने तुला जे काही सांगितलं होतं ते. त्या भूताने तुला दिलेला तो जुना जग रिकामा जग नव्हता. तुला चांगलं आनंदी जीवन मिळावं अशी उदार भावना त्या जगमध्ये त्या भूताने घालून तुला दिली होती. त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि आपलं नशीब चांगलंच फळफळलं. त्यानंतर सोमनाथ, त्याच्या दोन्ही मुली आणि त्याचे दोन्ही जावई असे मिळून सगळे एकत्र राहू लागले आणि आनंदाने जीवन जगू लागले. एकदा इराक मधल्या बैजी गावात करीम आणि सलीम नावाचे दोन मित्र राहत होते. करीम खूपच आळशी होता. तो काहीही चांगलं काम न करता उगाचच काहीतरी संकट ओढवून घ्यायचा. पण त्याचा मित्र सलीम मात्र खूपच हुशार होता. तो नेहमी त्याला अशा अडचणींपासून वाचवायचा. एके दिवशी करीमने फायदा होईल असा उद्योगधंदा करायचं ठरवलं. लगेच त्याने त्याचं घर विकलं आणि त्या पैशातून अत्तराच्या बाटल्या खरेदी केल्या. त्याने त्या लेदर बॉक्स मध्ये ठेवल्या आणि बगदाद शहरात तो बॉक्स आपल्या खांद्यावर घेऊन गेला. संध्याकाळ होईपर्यंत तो चालत होता. तो खूप दमला होता, त्यामुळे तो वडाच्या झाडाजवळ आराम करण्यासाठी थांबला. घामामुळे करीमच्या कपड्यांचा खूपच घाण वास येत होता, म्हणून त्याने त्याच्या लेदरचा बॉक्स उघडला आणि अत्तराची बाटली बाहेर काढली. त्याने कापसाचा बोळा त्यात बुडवला आणि त्याच्या कपड्यांवर लावला. त्या झाडावर बसलेल्या भूताने ते पाहिलं की करीम अत्तर लावतोय. त्यालाही ते अत्तर लावावंसं वाटलं. लगेच ते भूत एका सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झालं आणि करीमकडे गेलं. मला तुमचं अत्तर खूप आवडलं, तुम्ही मलाही ते अत्तर लावू द्याल का? अशी भूताने करीमला विनंती केली. मग करीमने विचार केला, आतापर्यंत तर इथे कोणीच नव्हतं, मग ही सुंदर स्त्री अचानक कशी काय आली? सुंदर स्त्रीच्या रूपात हे भूत असू शकतं. मी का लावू तुला? तुझ्या आवडत्या अत्तर बाटलीमध्ये कापूस बुडव आणि लाव सगळ्या अंगाला. मला का सांगतेस? त्या भूताला ते अत्तर खूपच आवडलं होतं. त्याला ती सगळी बाटलीच अंगावर घालायची होती, म्हणून ते अगदी छोटं झालं आणि त्या अत्तराच्या बाटलीत गेलं. करीमला हे सगळं समजलं. त्याने त्या भूताला बाटलीत पकडलं आणि लगेच त्या बाटलीचं झाकण लावलं. करीमने आता त्याला बाटलीत बंद केलं होतं आणि ती बाटली लेदर बॉक्स मध्ये ठेवून दिली. बरं झालं, आता मला काही धोका नाही. मी भूताला बाटलीत पकडलंय, त्यामुळे आता मला काहीच भीती नाही. हे भूत मला फसवू पाहत होत. असा विचार करून करीमने त्याचा पुढचा प्रवास सुरू केला. रस्त्यात जाताना करीमला एक चांगली कल्पना सुचली. गावागावात जाऊन या बाटल्या विकून मी कधी श्रीमंत होणार? मी जर राजधानीत गेलो आणि या अत्तराच्या बाटल्या राजाला दिल्या तर तो माझं कौतुक करेल आणि त्यामुळे तो खुश होऊन मला भरघोस बक्षीस सुद्धा देईल. मग करीम राजाच्या महालात गेला आणि दरवाजावरील सेवकाला करीम म्हणाला, सेवकजी, मला राजाला भेटायचं आहे. मग सेवक त्याला म्हणाला, तुम्ही कुठून आला आहात? तुम्हाला कशासाठी भेटायचंय राजाला? मग करीम त्याला म्हणाला, मी अत्तर विकतो. मी बऱ्याच राज्यातून ही अत्तर गोळा केली आहेत. ती मला राजाला देण्याची इच्छा आहे, म्हणून मला यासाठी राजाला भेटायचंय. मग तो सेवक करीमला राजाकडे घेऊन गेला आणि राजाशी ओळख करून दिली. करीम राजाला म्हणाला, महाराज, राजकुमारीचा विवाह नक्की झाल्याचं समजलं म्हणून मी इथे आलो. मी इथे तुम्हाला सगळ्यात महागड अत्तर देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला हे नक्की आवडेल. मग राजाने त्याच्या मुलीला बोलावलं आणि त्या अत्तराच्या बाटल्या त्या मुलीला दाखवल्या. बाळा, ही सगळी अत्तर खूप महागडी आहेत म्हणे, तू घे आणि त्याचा वास बघ. राजकुमारीने एका बाटलीचं झाकण उघडलं आणि वास घेतला. ती लगेच वेड्या मुलीसारखी वागायला लागली, विचित्र काहीतरी बोलायला लागली आणि नाचायला लागली. अचानक झालेल्या या बदलामुळे दरबारातले सगळे लोक तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. एवढी चांगली आपली राजकुमारी अत्तराच्या वासामुळे अशी विड्यासारखी वागू लागली म्हणून राजा काळजीत पडला.
करीम शत्रूचा गुप्तचर असू शकतो असा विचार करून राजा त्याच्यावर खूप चिडला आणि त्याने आदेश दिला, तू केलेल्या या गुन्ह्याबद्दल मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करतो. सगळ्या लोकांसमोर याला पौर्णिमेच्या दिवशी फाशी दिली जाईल. राजाचं ते बोलणं ऐकून करीम घाबरला आणि म्हणाला, महाराज मला माफ करा, माझी चूक झाली. मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा माझ्या वाटेत एक भूत आलं होतं. मी मोठ्या हुशारीने त्या भूताला या बाटलीत पकडलं. राजकुमारीने नेमकी तीच बाटली उघडली आणि भूताने तिला तावडीत पकडलं. माझी यात काहीच चूक नाही महाराज, मी हे सगळं खरं सांगत आहे. त्यावर राजा करीमला म्हणाला, तू जे काही केलंस तेवढं पुरेसं आहे, मला कुठल्याही गोष्टी रचून सांगू नको. राजा करीमवर ओरडला आणि त्याच्या माणसांना सांगितलं की करीमला तुरुंगात घेऊन जा. करीमच्या मृत्यूच्या दिवसाआधी एक दिवस राजाच्या माणसांनी करीमच्या शेवटच्या इच्छेबद्दल त्याला विचारलं. करीम म्हणाला, माझा एक बालमित्र आहे सलीम नावाचा, कृपया तुम्ही त्याला एकदा बोलवा, मला त्याच्याशी बोलायचंय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांनी सलीमला बोलावलं. करीमने सगळं सलीमला सांगितलं. सलीम त्याला म्हणाला, मित्रा तू काळजी करू नको, मी तुला यातून बाहेर काढतो. असं म्हणून सलीम राजाकडे गेला. महाराज करीम माझा मित्र आहे, माझं नाव सलीम, माझा मित्र निर्दोष आहे, कृपया तुम्ही त्याला सोडा, मी भूताला बाहेर काढतो ज्याने तुमच्या राजकुमारीला पकडलं आहे. राजा सलीमवर खूप रागवला आणि त्याला म्हणाला, तुझी नाटकं बंद कर, माझ्या मुलीची मला जास्त काळजी वाटतीये, मी करीम बरोबर तुलाही फाशी देईन, समजला. मग सलीम राजाला पुन्हा म्हणाला, महाराज मला फक्त एक संधी द्या, मी जर राजकुमारीला त्या भूताच्या तावडीतून सोडलं नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगेन, पण मला एक संधी द्या. सलीमचं बोलणं ऐकून राजा जरा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे मी तुला एक संधी देतो. मग सलीम राजाला म्हणाला, मला काचेचा मोठा जग हवा आहे ज्यात राजकुमारी राहू शकेल. मग सलीमने सैनिकांना बोलावून त्यांना राजकुमारीला त्या काचेच्या जग मध्ये ठेवायला सांगितलं. राजकुमारीला जखडलेल्या त्या भूताने त्यांचं हे सगळं संभाषण ऐकलेलं होतं. त्याला समजलं की आपल्याला पुन्हा काचेच्या जग मध्ये बंद करणार आहेत. लगेच त्या भूताने राजकुमारीला सोडलं आणि नाहीसा झाला. भूताने सोडल्या सोडल्या राजकुमारी बेशुद्ध झाली. सलीमने राजकुमारीच्या तोंडावर पाणी मारलं आणि राजकुमारी जागी झाली. ती बसून राहिली की जणू काही तिला काहीच माहीत नव्हतं. राजकुमारी राजाला म्हणाली, बाबा मला काय झालं होतं, तुम्ही मला या जग मध्ये का ठेवलं. ती नेहमीप्रमाणे आता बोलू लागली होती. राजकुमारी पहिल्यासारखी झाली म्हणून राजा खूप आनंदी झाला. राजकुमारी आता पहिल्यासारखी झाली होती त्यामुळे राजाने सलीमचे खूप आभार मानले आणि त्याला खूप सारी बक्षीस सुद्धा दिली. माझी एक इच्छा आहे, माझी ती इच्छा पूर्ण करा, तुम्ही माझा मित्र करीमची सुटका करा आणि त्याची शिक्षाही रद्द करा. राजा करीम आणि सलीमच्या मैत्रीवर खूप खुश झाला. त्याने करीमची सुटका केली. प्लीज वॉच अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल अँड डोंट फॉरगेट टू टॅप द बेल आयकन. थँक्यू.